तर महत्वाची बातमी, मुंबईच्या काळाचौकी परिसरातील बीएमसीच्या बंद असलेल्या शाळेत आग लागल्याची माहिती मिळते. बीएमसीच्या बंद असलेल्या शाळेत सिलेंडरचा स्फोट झाल्यानं ही आग लागलेली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत. हे दृश्य आपण बघतोय, धुराचे लोट सध्या उठताना पाहायला मिळतात. लालबाग परिसरातली ही दृश्य आहेत. मुंबईच्या काळाचौकी भागात बीएमसीची जी बंद असलेली शाळा आहे त्या शाळेमध्ये ही आग लागलेली आहे. कृष्णा सोनारवाडकर मध्ये सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत. कृष्णा, सध्याची काय स्थिती? सुमित, मुंबई महानगरपालिकेच्या बंद असलेल्या एका शाळेमध्ये काळाचौकी परिसरात ही आग लागल्याची घटना घडलेली आहे आणि सध्या अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. मागच्या काही वर्षापासून मुंबई महानगरपालिकेचं हे साईबाबा पाच स्कूल नावाचं जी शाळा आहे ती बंद आहे आणि इथे कुठलेही विद्यार्थी सध्या शिकत नाहीत, कुठल्याही पद्धतीचा वापर या शाळेचा होत नाहीये. मात्र आतमध्ये कोविड काळामध्ये जे काही लसीकरणासाठी हे सेंटर बनवण्यात आलेलं होतं आणि आतमध्ये काही ऑक्सिजन सिलेंडर जे होते ते ठेवण्यात आलेले होते, शिवाय काही गाद्या सुद्धा होत्या आणि अचानक हा स्फोट सिलेंडरमध्ये झाला. जवळपास 5 ते 6 ऑक्सिजन सिलेंडर जे ठेवण्यात आलेले होते ते फुटल्याची माहिती मिळते आहे आणि सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून आतमध्ये आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आत्ता असाही आरोप केला जातोय की मागच्या काही दिवसांपासून किंवा कोविड काळाच्या नंतरपासून सातत्यानं मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना ते सिलेंडर्स किंवा आतमधलं जे साहित्य आहे ते हटवण्याचं काम किंवा हटवण्याची मागणी सुद्धा सातत्यानं करण्यात येत होती. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळ केलेला होता आणि आता आपण पाहतोय की आग बऱ्याच ठिकाणी आतमध्ये पसरलेली आहे आणि सध्या अग्निशमन दलाचे जवान हे पाण्याचा फवारा मारून ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र इथल्या स्थानिक रहिवाशांकडून जी माहिती मिळते त्यानुसार या शाळेमध्ये सध्या कुणीही वावरत नाहीये. आतमध्ये जो गेट आहे तो पूर्णपणे बंद असतो, मात्र सिलेंडर आतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साठवून ठेवण्यात आलेले होते, शिवाय काही गाद्या सुद्धा होत्या आणि त्या सिलेंडर स्फोट झाल्यामुळे आतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आग जी आहे ती पसरलेली आहे. सध्या अग्निशमन दलाचे 4 ते 5 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. शिवाय पोलीस यंत्रणा सुद्धा आता पोहोचलेली आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा या सगळ्या परिस्थितीवरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. माझ्यासोबत ठाकरे गटाचे अनिल कोळी सर आहेत. सर, तुम्ही एक आरोप केला की मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार तुम्ही ही मागणी करत होता की ही डिमॉलिशन करण्यात यावं किंवा याच्यावरती योग्य ते पावलं उचलण्यात यावी, मात्र मुंबई महानगरपालिकेनं पाऊल उचललेलं नाही. मुंबई महानगरपालिकेची ही साईबाबा महानगरपालिकेची शाळा ही 3-4 वर्षापूर्वी ही सिवन कॅटेगरीमध्ये आल्यामुळे ही शाळा खाली गेली आणि इतर या शाळेतले विद्यार्थी इतर ठिकाणी पाठवण्यात आले या लालबाग विभागामध्ये आणि त्यावेळेला तोडण्याचं काम सुरू होतं, पण अचानक काय सुबुद्धी सुचली, दुर्बुद्धी सुचली, त्यांनी तोडण्याचं काम बंद केलं आणि त्याच्यानंतर हे शाळा तशीच पडीक आहे. आणि ज्यावेळेला कोविड होतं, कोविड चालू होतं त्यावेळेला इथे वॅक्सिनेशन सेंटर चालायचं, त्याच्यानंतर इथे कोविड संपल्यानंतर इथे कोविड काळामध्ये या इमारतीचा वापर झाला. मात्र त्यानंतर ह्या इमारतीमध्ये ऑक्सिजनचे सिलेंडर तसेच ठेवण्यात आले होते. आग लागल्यानंतर याच सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्याच्यामुळे ही मोठी दुर्घटना घडलेली आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी, विनायक.